पशुसंवर्धन विभागाने चारा लागवडीसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून 8,610 शेतकऱ्यांना मका, न्यूट्रीफाय, बाजरी, शुगर, ग्रेस, हुजरा 270 किलो बियाणे दिले आहे. त्यातून 3,014 हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली असून त्यामुळे अतिरिक्त 1.41 लक्ष मेट्रिक टन चारा उपलब्ध होणार आहे, अशी माहिती आज झालेल्या बैठकीत देण्यात आली. पशुधनाला लागणाऱ्या चाऱ्याच्या उपलब्धतेबाबत आज आढावा घेण्यात आला. अध्यक्षस्थानी अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर अरविंद लोखंडे हे होते. तसेच जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर प्रदीप चोड, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर सुरेखा माने, उपकार्यकारी अभियंता सिंचन निरंजन, मनीष कृषीतंत्र अधिकारी चित्तडवाळ, जलसंसाधन अधिकारी शेख आदींची उपस्थिती यावेळेला होती. बैठकीत चार पिकाच्या उपलब्धतेबाबत आढावा घेण्यात आला. पीक पेरणी अहवालानुसार जिल्ह्यात विविध स्रोताद्वारे 22.38 मेट्रिक टन चारा उपलब्ध असून हा चारा पुढील 7 ते 8 महिने पुरेल अशी माहिती देण्यात आली. जिल्ह्यात 1,63,002 इतके पशु असून दररोज 32,000 मेट्रिक टन, दरमहा 99,698 मेट्रिक टन आणि वर्षाला 11.96 लक्ष मेट्रिक टन चारा आवश्यक असतो. सद्यस्थितीत खरीप हंगामातून 12.68 लक्ष मेट्रिक टन चारा उपलब्ध झाला. जिल्हा वार्षिक योजनेतून 8,610 शेतकऱ्यांना 60,270 किलो बियाणे वाटप करून अतिरिक्त चारा उपलब्ध होणार आहे. सद्यस्थितीत विविध उत्पन्न स्रोताद्वारे जिल्ह्यात 22.68 लक्ष मेट्रिक टन चारा उपलब्ध आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली. ब्युरो रिपोर्ट, AI न्यूज, छत्रपती संभाजीनगर.